मी सौ अलका निळकंठ आमरापूरकर, इनरवी क्लब ऑफ अहमदनगर, वय 65. तिला स्वयंपाक शिकवणार नाही हे सदर मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हे बघ, हे बघ, असं तेल लावून गोल घडी करायची, मग थोडं पीठ टाकून तेच चपट करायचं आणि मग हळूहळू गोल पोळी लाटायची. सुलोचना आपल्या 7वीत शिकत असलेल्या मुलीला पोळ्या शिकवत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. सुलोचनाची मैत्रीण अनघा आपल्या मुलीला घेऊन आलेली. सुलोचना, काय ग, अजून 7वीत आहे ती फक्त, तिला पोळ्या काय शिकवतेस? अभ्यास करायला लाव ना त्यापेक्षा. अगं, अभ्यास झाला तिचा, रिव्हिजन घेतली मी तिची. मग अभ्यास झाला की काही वेळ छोटा मोठा स्वयंपाक शिकवत असते मी तिला. आज 21व्या शतकात जगतोय आपण. मला वाटतं अजूनही तुझ्या डोक्यात हेच विचार असतील ना की मुलगी परक्याचं धन, सासरी स्वयंपाक करायला हवा वगैरे वगैरे, बरोबर ना? अनघा, कुठल्या कुठे जातेस तू? तसं काही नाही. अगं सुलोचना, माझ्या मुलीकडे बघ, तीही 7वीला आहे पण तिला हे असलं काही शिकवत नाही मी. तिला कराटे, स्विमिंगचे क्लासेस लावलेत, अभ्यासाचे आणखी वेगळे. तिला इतकं शिकवू की घर बसल्या स्वयंपाकाला तीच माणसं लावेल ती. चूल अनमूल चा जमाना नाही राहिला आता. आजकाल नवरा बायको सारखेच शिकलेले असून बायको घरात बसते आणि नवरा आयटीत कामाला जातो. आता तर माणसांनाच घरी बसवायचं ही काम करायला असं वाटतं. सुलोचनाने अनघाला समजवायचा व्यर्थ प्रयत्न न करता विषय बदलला. काळ लोटला, बऱ्याच गोष्टी बदलल्या. सुलोचना तिच्या कुटुंबासह दुसरीकडे गेली. सुलोचना आणि अनघाचा संपर्कही कमी झाला. फेसबुकवर थोडाफार फक्त बोलणं होईल तेवढंच. अनघाची मुलगी सृष्टी शिकून खूप पुढे गेली. अनघानं जसं तिच्यासाठी ठरवलं अगदी तसंच होत गेलं. सृष्टी सर्व गोष्टी चॅम्पियन, कामात हुशार, त्यामुळे पटापट पडती होत गेली. एक दिवशी अचानक तिला बॉसकडून खुश खबर मिळाली की तिला अमेरिकेच्या मुख्य कार्यालयात पोस्ट दिली गेली. अनघा आणि सृष्टीसाठी तर आकाश ठेंगणे झालं. अनघाला इथेच राहणं भाग होतं. सृष्टीची एकटीची जायची तयारी झाली. सर्व तयारीनिशी सृष्टी अमेरिकेला पोहोचली. तिथलं वातावरण बघून सृष्टीला अगदी स्वर्गात आल्यासारखं भास होई. तिची सगळी स्वप्न पूर्ण झाली होती. तिथं कंपनीतर्फे एक फ्लॅट तिला मिळाला होता. आलिशान फ्लॅटमध्ये ती एकटीच अमेरिकेची नोकरी सुरू झाली. अमेरिकेची नोकरी सुरू झाली. तिथेच तिनं आपला ठसा उमटवला. सगळीकडे वाहवा झाली. पण फ्लॅटवर तिला काही कूक मिळेना. रोज पिझ्झा बर्गर खाऊन ती कंटाळली. वर पोटाचा त्रास सुरू झाला. तिला काहीच बनवता येत नव्हतं. कशी बशी मॅगीसारखे पॅकेज पदार्थ शिजवून दिवस काढू लागली. भारतीय कूक तिथे मिळेना. जे होतं त्यांचा पगार आवाच्या सव्वा. एक दिवस मीटिंगमध्ये ती अचानक चक्क येऊन पडली. तिथल्या एका सिनियर मॅनेजर स्त्रीने तिला आपल्या घरी नेलं. डोळे उघडले तेव्हा सृष्टीला समजलं नव्हतं ती इथे कशी. तेवढ्या ती मॅनेजर मुलगी तिथे आली. मराठीत बोलू लागली. तिने सृष्टीला सगळं सांगितलं. मॅडम, तुम्ही होत्या म्हणून बरं झालं. इथं एकतर माझं कुणीच नाही, तुम्हाला पहिल्यांदा बघितलं मी. मी तुझ्याच कंपनीत बोर्ड डायरेक्टरमधली आहे. माझा वावर हेड ऑफिसमध्ये असतो. म्हणजे मॅडम, तुम्ही इतक्या वरच्या पदावर आहात तरी माझ्यासाठी इतकं केलं. बरं, ते जाऊ दे.
मला सांग, चक्कर कशी आली तुला? खाण्याचे हात. ती मुलगी हसते. आज जाऊन भाजी पोळी वरण भाताचं ताट घेऊन येते. मॅडम, कोणता कुक आहे तुमच्याकडे? अगदी घरच्यासारखं जेवण आहे हे. घरची आठवण झाली मला. कुक नाही, मीच बनवलं आहे सगळं. तुम्ही? मॅडम, तुम्ही इतके पैसे कमवता तरीही स्वयंपाकघरात जाऊन ही कामं करतात? ही कामं म्हणजे स्वतःसाठी पोषक अन्न बनवता येणं ही बेसिक गरज आहे. ही कामं म्हणजे खालच्या दर्जाची नाहीत ग. हो, तरी पण माझ्या आईने मला लहानपणी शिकवलं की स्वतःपुरतं तरी अन्न बनवता आलं पाहिजे. माणूस कितीही मोठा झाला आणि कितीही खर्च करू शकत असला तरी विकत आणलेल्या गोष्टींपासून त्याला खाण्याजोगतं बनवताच आलं पाहिजे, नाहीतर उपयोग काय? म्हणूनच माझ्या आईने मला आणि माझ्या भावालाही सातवीत असल्यापासून सगळा स्वयंपाक शिकवला. आज भाऊ कॅनडाला आहे पण तरी स्वतः सगळं बनवून खाऊ शकतो. बाहेरचं खाऊन किंवा दुसऱ्यांवर अवलंबून राहून स्वतःच्या आरोग्याशी का म्हणून खेळ करायचा? तुमच्या आईचं नाव काय? सुलोचना सावंत. का? सृष्टीला बालपणीचा प्रसंग आठवला. आज तिला समजलं, सुलोचना मावशी बरोबर बोलत होत्या. माझ्या आईने उगाच फेमिनिझमच्या नावाखाली आम्हाला परावलंबी बनवलं. सृष्टी मनाशीच बोलू लागली. तात्पर्य, फेमिनिझम आणि स्वयंपाक या दोन गोष्टींची गल्लत आजकाल फार केली जाते. चूल फक्त बायकांसाठीच का असं ओरडणाऱ्या स्त्रियांना मुळात चुलीचा गुणधर्म पोट भरणे असून लिंगभेद नव्हे हे कधी समजणार? स्वयंपाक बनवता येणं ही मूलभूत गरज असून आजकाल मला तर काहीच येत नाही असं म्हणत बढाय मारणाऱ्या मुलीही मी पाहिल्या आहेत. फेमिनिझमचा अर्थ जबाबदाऱ्या टाळणे नव्हे तर आपल्या आंतरिक शक्तीला अजून प्रभावी बनवणं हा आहे. नमस्कार.